राघव मला एमाचा नंबर दे ना पटकन. एमाचा? ती इथे आली होती तेव्हा तू घेतला असशील ना तिचा नंबर, दे ना. हो पण तुला कशासाठी हवा आहे तिचा नंबर? हे श्रीकांतचं लग्न आहे ना. मग तू काय तिला इन्व्हाइट करणार? कशाला तिला इन्व्हाइट करू? मग तुला कशाला हवाय तिचा नंबर? कारण कारण मला तिला हे विचारायचं होतं की US मध्ये असताना श्रीकांतला कुठली डिश आवडायची. मला खूपच ऍटिट्यूड दाखवून गेलाय ना तो जाडिया. मला त्याला दाखवून द्यायचंय की आमचा कॅफे सुद्धा इंटरनॅशनल डिश बनवण्याची कपॅसिटी ठेवतो. मला त्याला ना ह्या अशा डिशेस बनवून सरप्राईज द्यायचंय म्हणून मला नंबर हवाय. एमा वा क्या बात आहे, क्या बात है, याला म्हणतात डेडिकेशन. मी तुला लगेच नंबर मेसेज करतो. थांब, तू मला लगेच नंबर पाठव म्हणजे मी लगेच तो सुमितला पाठवतो. सुमितला का हवाय नंबर? सुमितला का हवाय नंबर? तेच विचारतो ना का हवाय. तेच विचारलंस का तू? सांगते ना मी. हा ते सुमित आपला US ला गेलाय ना. मग सुमित US ला आणि ही आपली बाई पण US ला. एमा हा दोघे US ला. US US कनेक्शन. त्यामुळे सुमित ला मी तिचा नंबर पाठवेन आणि सुमित तिला विचारेल की श्रीकांतला कुठली डिश आवडते आणि मग मला सांगेल आणि मी म्हणून. तू नक्की खरं बोलतेस ना? तुला प्रॉब्लेम काय नंबर द्यायला? तेच विचारतो तुला काय तुला प्रॉब्लेम काय नंबर द्यायला. मला काय आणि तिचा नंबर तुझ्याकडे आत्ता फोन आहे सेव्ह डे फोनवर. तू फोन करतोस तिला? कॉन्टॅक्ट मध्येस तिच्या? त्याचं काय आहे की डिलीट करणार तो राहून गेला, आता तिला पाठवल्यावर लगेच डिलीट करतो. हे बघ हे बघ हे बघ हे एमा आणि राहू दे माय ट्रस्ट. आणि तसंही तुझ्या सिंगल डेज मधल्या पापांची शिक्षा मी तुला आता देणार नाही. नंबर आला. थँक्यू सो मच राघव. मी आलेच जरा घाई आहे मला.